आधी उठ ना। काय का काय झालं अशी उठून का बसली? ऐक ना, मला भूक लागली आहे। आधी मला नूडल्स खावेसे वाटतात। आधी प्लीज ना, हे बघ बाळपण म्हणतंय मला नूडल्स हवे लवकर। बोल गाई। हॅलो अन्विता, तू चेकअपला जाऊन आलीस ना आणि औषधं वगैरे वेळेत घेतेस की नाहीस? हो जाऊन आले। गुड गुड गुड, कधी एकदा तुझ्या बाळाला मी खेळवते असं झालंय मला। काळजी घ्या स्वतःची। बरं ऐक अन्विता, मी तुला एवढ्या करता फोन केला होता की मी तुझ्या मावशीकडे पुण्याला जाते, तर मावशीचं असं म्हणणं होतं की थोडे दिवस अन्विताला पण बरोबर घेऊन ये, येतेस का तू? तिला तुझे लाड करायचे होते, डोहाळे पुरवायचे होते। अगं हो, म्हणजे काय, मी येते तुझ्या बरोबर, खूप दिवस झाले तिलाही भेटले नाहीये। गुड गुड, ये पण ऐक, तिथे गेल्या गेल्या लगेच जाते जाते करायचं ना, गेल्यासारखं चार दिवस राहायचं तरच ये। नाही ग, मी राहीन तुझ्या बरोबरच। गुड गुड गुड, ये ये। बरं दुसरी गोष्ट, अमेरिकेहून मावशीचा मानस पण काही दिवसांकरता येतोय, तुझी आणि त्याची भेट पण होईल। तो पण येतोय? बर मग मी येते, तिला कळवून टाक आणि मी आदित्यशी आणि आईंशी बोलून घेते, ठीक आहे? बर बर, ठेवते, बाय। ओके बाय बाय। मज्जा येणार आहे। आदी ऐक ना, मी उद्या पुण्याला जायचं म्हणते। खरच? प्लीज नको जाऊस ग, तू नसलीस तर मी काय करू इथे, मला कसं काय करमणार, तू पुण्याला गेल्यावर। प्लीज कस सांगू तुला, तू नसलीस तर एक क्षणही मला करमत नाही ग, तू तिथे मी इथे, प्लीज अनु। ओ ग माझ्या आधी, बर ठीक आहे, मग मी नाही जाता पुण्याला। ए नाही नाही, जा तू जा, मला करमेल, मी करीन काहीतरी। आधी म्हणजे तू तू मला हकलून येतोस घरातून? हकलीन कसं, तसं काही नाही। ऐक शांत, हळू चाल, पायरी आहे। हा हळू, दिसत नाही। कस आहे ना, तू इथं थांबलीस तर दिवसभर माझ्या डोक्यावर सतत भुणभुण भुणभुण, मला हे खायचंय, त्यापेक्षा तू तिकडे गेलेली बरी ना। आधी तू तू मला हकलवतोस घरात, तू मी जाते जाते कायमचे पुण्याला, काय करते वेडी आहेस का? जा, मला खरंच करमणार नाही तुझ्याशी, तुला माहिती आहे। डोळा उघड, एका मुलाला बायकोची किती काळजी आहे, बघ ना डोळ्यात कचरा गेला असेल ना। हो ना, मग तेच बघत होतो, आता बरं आहे ना। हो ना गे, खीर ब्राईट ना उद्या। आई एक मिनिट, उद्याचं काही प्लॅनिंग करू नका। अगं ती पुण्याला चालली। हो तुला तेच हवं ना? आई मी पुण्याला जाते उद्या,
म्हणजे आईचा फोन आला होता, माझी मावशी राहते तिथे, तर आई चालली आहे मावशीकडे 4 दिवस, तर मी पण जाऊ का? जाऊ का म्हणून काय विचारते? लगेच जाणारच आहे मी. नाही नाही, तू अगदी निश्चिंत होऊन जा, आणि तुझी आई सोबत आहे म्हटल्यानंतर मला काळजी करायची काहीच गरज नाही. मावशीकडे जा, तिच्याकडून सगळे लाड पुरवून घे, पण आधी मला लाड करून घेऊ दे तुझे. हे घे, खीर घे, अगदी पोटभर खा. मस्त गेले. आई कोणाला द्यायची नाही, अजिबात नाही, फक्त तुला आणि तुझ्या बाळाला. साखर टाकली ना? हो, भरपूर टाकली. मी काय म्हणते, राधाला आणि अन्विताला आता 7वा महिना लागलाय ना. हो, आता डोहाळे जेवण करायला हवं त्यांचं. होय तर. आणि तसा काही प्रॉब्लेमही नाहीये, त्यामुळे मी तर म्हणते अगदी दणक्यात करूया बेत. काय, अगदी बरोबर बोलते श्रावणी तू. आपण एक काम करू, राधा इथे आहे ना, मग राधाचं डोहाळे जेवण आपण उरकून घेऊ. अन्विता पुण्याला गेलीय, ती आली की मग तिचं करू. चालेल. पण ना मला मला ना राधेची खूप काळजी वाटते ग. का? नाही म्हणजे तू तिच्यासोबत असतेस म्हणून मला तेवढी काळजी नाहीये खर तर, पण त्या कामासाठी सारखं बाहेर जावं लागतं, किती धावपळ होते तिची. उगाच काळजी कर नको, तिचं हो असा काळजी घेऊ. नाहीतर काय, हो पण आता पहिल्यासारखे जावई राहुले नाही. कसे चिडके बिब्बे होतो. नाही हे मात्र अगदी खरं, प्रेम साहेब ते मौन व्रत सुरू केल्यापासून खूपच बदललेत. मला तर उलट नवल वाटत होत की प्रेम साहेब मौन व्रत वगैरे करायला तयार कसे झाले. हो ना. हो, आणि तेही 4 महिने. हे पण ना, कधी कधी ना काहीही विचित्र उपाय करायला सांगतात, पण प्रेम साहेबांनी पाळलं सोपं नाहीये ते. बघितलं ना राधेची किती काळजी घेतात. इतक्या पण लाड बरा नाही ना, म्हणजे आपला ताटावरचा पाटावर ना पाटावर ना ताटावर. नाही ते काय, गुरुवार बाईले हात पाय हलूक लागता ना. मग काय विचार ना, हो 9-9 बाळंतपणा केल्यान मी, एक पण ऑपरेशन नाही. मग घे, 9व्या महिन्यापर्यंत काम करी होतय मी. इली काय गेले हॉस्पिटल मध्ये 2 तासात परत इलाय. अरे देवा, तुमचं काहीतरी भलतच असतं बाई. मग खरं सांगताय, हे असं काहीतरी आत्ताच्या पोरींना सांगितलं ना तर घाबरून पळून जायचं. काय बाकी श्रावणी, ह्या जा काय तू डोहाळे जेवणाचा आखतस ना, काय एकदम बेस असा नाही काय गो. अगदी नाही, एकदम तुझ्या हातचं सुगरोनी तू आमका खाऊक मिळतला, आणि मी नजर पण काढतले. अरे बापरे, मेला ना तुमची नाही राधाची. काय हाय सर, हसत किती राहुलस, चाय प्या नाही कामाक लागा. हाय सर काय राहा की माका एक अजून चाय हाडा, साखर घाल. असं काय करताय, खूप काम बाकी आहेत, ते कपडे रेडी करून द्यायचे आहेत. अहो ऐका ना, माझं नंतर जेवते ना मी. हा अहो, नंतर जेवते ना, ते कटिंग बाकी आहे सगळं. अहो ऐकताय का तुम्ही, मला सगळी ऑर्डर पूर्ण करून पाठवायची आहे, मी नंतर जेवते ना. अहो नका वाढू आता. अहो ऐका ना माझं प्लीज. अहो नवीन ऑर्डर मिळाले, ड्रेसेस रेडी करून द्यायचे आहेत मला, प्लीज ऐका ना माझं.